सर बोल. नमस्कार, आम्ही सर्व कर्मचारी सातारा पॉलिटेक्निकचे गेले 25 ते 35 वर्ष अनुभव असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहोत. गेल्या 14 महिन्याचे पगार आमचे थकीत आहे आणि हे थकीत वेतन जे आहे ते केव्हा मिळणार या संदर्भातली कोणतीही चर्चा व्यवस्थापनाकडनं केली जात नाही. गेली 2 वर्ष आम्ही यासाठी झगडतोय. अनेक वेळेला चर्चा केली आहे, निवेदनं दिली, शासकीय कार्यालयांमध्ये देखील निवेदनं दिली, परंतु कोणत्याही प्रकारची दखल तिकडूनही घेतली गेली नाही, आमच्या व्यवस्थापनाकडूनही घेतली गेली नाही. आता आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गानं या 14 महिने थकीत वेतनाचा निषेध करण्यासाठी गेले 8 दिवस आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बसून होतो. त्यानंतर आज या ठिकाणी सातारा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या दरवाजामध्ये रस्त्यावर लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेलो आहोत. अजूनपर्यंत आमचे चेअरमन मॅडम किंवा प्राचार्य यांनी कोणतीही सकारात्मक चर्चा आमच्याबरोबर केलेली नाही, हा खेद वाटतो.